नमस्कार, वी थ्री आर लाईव्ह चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आज तुमच्या बरोबर शेअर करणारे माझं दिवसभराचं रुटीन, तर नक्की बघा. सकाळचं मॉर्निंग रुटीन स्टार्ट झालंय आणि मी सँडविच बनवलं विरावे यांसाठी. मी कधी असे सँडविच करते तर कधी कांदा टोमॅटो वगैरे सगळं प्रॉपर सगळं टाकून तसे सँडविच करते, तर त्यांना 8 सँडविच लागतात. म्हणजे विहानला टिफिनला पण सँडविच लागतात, खायला पण लागतात विराविहानला. आणि तो असं शेअर करतो ना मित्रांसोबत, तर जास्त सँडविच लागतात. त्याच्यामुळे खूप घाई आहे, पटकन आता हे सँडविच करून घेते. आणि मी सँडविचला ना नेहमी पिझ्झा टॉपिंग, मेयोनीज, सॉस, कधी सँडविच टॉपिंग असेल तर सँडविच टॉपिंग टाकते. त्याच्यामुळे अशा पद्धतीने करते, हे सगळं स्प्रेड करते आणि याच्यावर बटर लावून ते तसे ठेवून मग देते त्यांना. आणि त्यांना असे प्रॉपर टोस्ट लागतात सँडविच. चला आता पटकन ना मी टिफिन बनवून घेते, कारण विहान पण उठला आहे आणि आता तो विराला उठवायला जाईल. तिचा सगळं विहानच आवरतो ना विहान. चल जा पटकन, आवरा जा. विरा विहानचे असे टिफिन भरायला घेतले, एक वेळ त्यांची मस्ती चालू झाली आणि हे दोन आता त्यांना खायला देते. आणि एक वेळ विरा विहानच्या पप्पांसाठी ना चहा ठेवला आहे मी, कारण ते पण भट्टीवर जात असतात ना त्याच्यामुळे. तर चला आता विराचं आवरून घेते आणि विहानलाही सांगते आवरायला. खूप घाई आहे, खूप घाई. विराना आता इथे बसूनच आवरते आणि तसेच सँडविच वगैरे खाते. नाही ह्याचं झालंय खाऊन. चला निघा. हा मस्ती करायची ना, नीट न्या तिला. मग तिला उतरता नाही जिना विहान, नीट पडेल बिडेल. बाय विरा. मारा स्वेटर घ्यायला विसरली. बाय शितू. खालती सँडविच घेऊन गेलेस. बाय शितू. विरा वियन बाय, काळजी घे त्यांची. आज ना खूप लेट झालं मला सगळं काम आवरायला, कारण आता बघा 10:30 वाजले. तेव्हा माझी पूजा झाली. घरातलं सोफ्यावर कवर वगैरे सगळं टाकायचं असतो ना, चेंज करायचं असतो, थोडं इथली क्लिनिंग असते, सगळ्याच गोष्टी असतात. ते कराल ना लेट झालं, कारण मला म्हणजे सकाळी उठायला लेट झालं ना 15-20 मिनटं जरी, तरी सगळ्याच गोष्टींना लेट लेट होत जातो. तसंच चालू आहे, कारण थंडी पण खूप पडते आणि त्यात आमची तब्येत वगैरे हे पायाला असं सगळं लागलं आहे ना, त्याच्यामुळे थोडं लेट झालं तरी मुलांना स्कूलला लेट नको व्हायला. त्याच्यामुळे मी माझं ना आवरतं आधी, त्यांचं सगळं आवरलं. आणि सकाळी उठल्याचे खूप फायदे असतात, कारण आपली ना कामं 9-9:30 सगळी होऊन जातात, अगदी नाश्त्यासकट सगळं होऊन जातं. आणि ते कसे ते पण सकाळी आता भट्टीवर लवकर जातात ना, म्हणजे 9:30 ते जातात. त्याच्यामुळे त्यांना नाश्ता, चहा सगळं सकाळी देईपर्यंत मला पण उशीर होतो. त्याच्यापुढे माझं आवरणं, पूजा, घरातलं आवरणं होईपर्यंत एक तास तर जातच असतो. आणि मावशी अशा 9:30 येतात, त्याच्यामुळे त्यांना पण सगळं कपडे वगैरे भिजत घालून देणं, परत लादीवर काही वस्तू असतील तर त्या उचलून ठेवून मग त्यानंतर लादी वगैरे सगळं क्लिनिंग करत असतात. आणि त्या 11:00 ते जातात. मी 11:00 माझं टोटल सगळं काम होऊन जातं. तर आता विरावी ह्यांचे पप्पा तर सकाळी 9:30 ऑमलेट ब्रेड वगैरे सगळं खाऊन गेले. आणि त्यांचं तर रुटीन प्रॉपर स्टार्ट झालं आहे, कारण थोडं पायाला आता त्यांना टेकवता यायला लागले. टाके काढले, फक्त जखम आहे, थोडंसं काळपट भाग राहिले जिथे टाके होते ते, तर त्याच्यामुळे त्यांना पाय टेकवता येतं. मग ते भट्टीवर जायला लागले. तर राहिला प्रश्न तो फक्त माझा की मला अजून 5-6 दिवस तरी प्रॉपर पायाची काळजी घ्यायची आहे. त्याच्यामुळे चालायचंच ह्या गोष्टी होतात. तर चला आता मी ना मला आणि मावशींसाठी ऑमलेट ब्रेड करते आणि आम्ही पण नाश्ता करून घेतो, कारण मावशी आणि माझा हा टायमिंगच आहे. 10:30 सगळी कामं आवरली, देवपूजा वगैरे सगळं झालं की त्याच्यापुढे आम्ही खायला घेत असतो. बघा मावशींची भांडी वगैरे घासून झाली, आता ही मी भांडी लावते. चहा आहे एकीकडे आणि ऑमलेट वगैरे करायला घेते. आणि आज कसं नॉनव्हेजचा वार वगैरे असला ना की थोडाफार हा गोंधळ माझा होतच असतो, थोडासा लेट होतो सगळं करायला, कारण चालायचं. शुक्रवार आहे आज आणि विराविहान गेल्यानंतर ही माझी सगळी क्लिनिंग वगैरेची सगळी कामं असतात.
भांडी लावून झाल्यानंतर ना मी रोज असं किचन पुसत असते व्यवस्थित. ह्या टाईल्स ना माझ्या लागलेल्या त्याच्या आधी पुसलेल्या, म्हणजे 15 दिवस झाले टाईल्स पुसून, पण तरी पण मी फडका वगैरे व्यवस्थित मारते. आणि सकाळीसुद्धा टिफिन करायच्या आधी मी पूर्ण पुसून घेते, त्याच्यापुढे टिफिन करायला घेते. रात्रीसुद्धा घासते पूर्ण ओटा. आणि सकाळी जेव्हा माझा नाश्ता वगैरे होतो, घरातला आवरतो थोडाफार, देवपूजा वगैरे झाल्यानंतर पुन्हा एकदा पुसते आणि त्याच्यापुढे परत मी कामाला सुरुवात करते. तर चला आता पटकन मावशी आणि मला नाश्ता बनवते. आणि चहा मगाशीच ते 9:30 पिऊन गेले ना, त्याच्यामुळे चहा आहे थोडा, तर मावशी आणि मी घेईन चहा. आणि इकडे ना जेवढं काय मी बनवेल ते ठेवत असते, तेल किंवा ग्लास वगैरे लागतात, चमचे, डिश, एक बाजूला पोलपाट लाटणं वगैरे, जेवढं आपल्याला इसेन्शियल असेल ते असतं. इथलं थोडंसं साफ करायचं आहे. बॉटल्स वगैरे सध्या फ्रीजमध्ये ठेवत नाही आहे, त्याच्यामुळे एक बाजूला ठेवून दिलेत. तर असं सगळं आहे. आणि सध्या क्लिनिंग करायला प्रॉपर जमत नाही आहे. आणि खालचं पॅसेजसुद्धा ना मला काही दिवसांनी आता काढायचं आहे. हे ही पट्टी जेव्हा निघेल त्याच्यापुढे मी सगळा पॅसेज क्लीन करून काढेन हा, कारण हळदी कुंकवाच्या आधी मला प्रॉपर क्लिनिंग करावीच लागणार आहे. आणि इकडे पण मांडण वगैरे आहे. आणि कसं आहे, सध्या अजून आम्ही इथे ट्रॉली वगैरे केली नाही आहे, कारण आमचं घराचं बांधकाम व्हायचं आहे. त्या घरी आमचं आहे फर्स्ट फ्लोअरला, त्याच्यामुळे इथे आम्ही जास्त काही करत बसलेलं नाही आहे. जे आहे ते असं आहे. आणि फ्रीज ना मी रोज जेव्हा सकाळचा नाश्ता वगैरे होतो ना तेव्हा पुसून घेते, परत दुपारी पुसते एकदा वरना, कारण कसं आहे थोडंफार धूळ वगैरे होते. आणि रात्रीसुद्धा असं 3 टाईम तरी माझं फ्रीज प्रॉपर पुसून होतो, माझ्या हाताला सवयच येते. आणि काचा वगैरे रोजच्या रोज थोड्याफार क्लीन करून होतातच. हा जरा काही घाण झालं की आपण फिरवतोच फडका. तर लाईट गेले त्याच्यामुळे प्रॉपर दिसत नाही आहे तुम्हाला, पण असं किचन आहे माझं. आणि मी माझ्या सवयी आहेत ह्या की मला असं सगळं लागतं, त्याच्यामुळे ना तर मला मावशींची गरज आज पडतेच, कारण विराग यांचं पण थोडंफार सगळं असतं. आणि त्यात कसं आहे, आपण जरी मावशी लादी पुसून गेलेले असल्या तरी रात्रीसुद्धा मी पूर्ण घराची लादी पुसून काढते, परत थोडीफार इकडची तिकडची कामं होत असतात त्याच्यामुळे. आणि आमचं कसं जेवणाचं खूप असतो, त्याच्यामुळे कपडे भांड्याला आधीला मी मावशींना ठेवलेली आहे. आधी नव्हते, आत्ताच 3 वर्ष झाली त्या आहेत. आणि तेव्हा तर आपण कंटिन्यू ठेवू, ह्याच्यापुढे पण कामं वगैरे बरीच करायची आहेत, घराचं काम वगैरे सगळं व्हायचं आहे, तर त्याच्यामुळे माझी खूप धावपळ होणार आहे नंतर पण. तर चला असं सगळं आहे. आणि आता नाश्ता करते आणि झाल्यानंतर थोड्या वेळाने बोलते तुमच्यासोबत. तर असं सिंपल नाश्ता आहे आत्ताचा. आज खूप बेकार दिवस आहे आमच्यासाठी, कारण लाईट पण नाही आणि पाणी पण नाही आहे. त्याच्यामुळे मावशींना कपडे वगैरे सगळं दोघी मिळून पटापट वाळत घातले, पिळून पिळून हाताने. आणि आता खाऊन घेतोय आम्ही ऑमलेट ब्रेड. काय सगळं गोंधळच झालंय. मावशींना पण जायला खूप लेट झालं, 11:15 झाले. 11:00 आधी ते जातात नेहमी, आणि आज 15-20 मिनिटं लेट झालं त्यांना. चला आम्ही नाश्ता करून घेतो आता आणि चहा वगैरे पण घेतो त्यासोबत. तर या तुम्ही पण नाश्त्याला. आता ना बरोबर बघा 11:15 झालेत आणि मी आता जेवण करायला घेते, कारण 1 वाजता विरा येते ना, तोपर्यंत गरम गरम भात वगैरे सगळं होऊन जाईल. कारण जेवण पण थोडंसंच करायचं आहे. परवांच्या दिवशी ना हे जेवण नव्हते, हे शेतावर गेलेले हे विहान, ते येता येताना त्यांनी मटणाचा रस्सा आणला, तर मला बोलले कोळंबीचा रस्सा ठेव, तसंच होईल आपल्याला परवाला, म्हणजे आजच्याला. आणि जे खरं आहे ते सांगते तुम्हाला की आम्ही खातो शिळं वगैरे, मी आणि ते तरी शक्यतो खातात विराविहांसाठी, मग आम्ही ताजं वगैरे करत असतो. तर असाच आत्ताचा असाच प्लॅन आहे की जास्त काही करायचं नाही, कारण भट्टीवर सुद्धा ना आज भट्टी पेटवले, त्याच्यामुळे मग तिथे कोंबडा वगैरे 2 कोंबडे कापलेत, त्याच्यामुळे मग तिथलं सुद्धा संध्याकाळी तिथं जेवण असेल, त्याच्यामुळे मग ते तिकडंच सगळं बनवणार आहेत. मग बोलले की आता जास्त काही करू नकोस, परत मग राहत मग परत विचार येतो काय करायचं एवढ्या जेवणाचं. फेकून तर आम्ही कधी जेवण देत नाही, कारण आपल्याला अन्न भेटतं आणि आपण असं वेस्ट घालवायचं ते मला तरी पटत नाही किंवा त्यांनाही पटत नाही, त्याच्यामुळे शिळं जरी असलं तरी आम्ही खात असतो. तर एकीकडे भात घातलाय, एकीकडे कोंबीचा रस्सा तापट ठेवला, आणि एकीकडे ना ही मॅरिनेट केलेली मच्छी बाजूला काढली. विराला ना डाळ भात बनवते, तर डाळ भात बनवण्यासाठी ना मी थोडे मूग डाळ घेतले, तांदूळ घेतलेत आणि हळद, हिंग, थोडं तेल आणि मीठ असं, आणि पाणी टाकून असं
आता घेणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला वेगळं वरण घालायची गरज नाही पडत, एकत्रच डाळ भात होऊन जाते आणि मच्छी सोबत सुद्धा मुलं खूप आवडीने खातात. भात पण होत आलाय. खिचडी आणि भात होते तोपर्यंत मी ना 5 मिनिटांचा ब्रेक घेतलाय, कारण मला डॉक्टरांना मध्ये मध्ये थोडा थोडा ब्रेक घेऊन किंवा रेस्ट करून करत जा काम असं सांगितलंय. त्याच्यामुळे मग तसंच आता फक्त काय अंडी उकडून व्हायची आहेत आणि एक बाजूला मच्छी फ्राय करून घेईन मी. तर मला तुम्हाला सर्वांना ना कधीपासून हे सांगायचं होतं, विहांची ना कराटेची प्रॅक्टिस जोरदार सुरू आहे, कारण त्याचा 11 तारखेला स्टेट लेवल कॉम्पिटिशन त्याच्या स्कूलमध्ये आहे जिंदाल माउंट लिटराला, आणि त्यांचं अॅन्युअल फंक्शन पण आहे, त्यामुळे डान्स प्रॅक्टिस पण विरा विहांची सुरू आहे. आणि एकीकडे आमचे डॉक्टरचं सगळं हे ते, कारण आत्ता ना सॅटर्डेला त्याचं रिझल्ट होता पण आम्हा दोघांनाही जाताना आलं आमच्या पायाला असं झालंय, तर त्याला म्हटलं की स्कूलमधनं आज रिझल्ट येताना घेऊन ये, मी टीचरला कॉल करते. तर आता टीचरला पण कॉल करून घेते आणि त्याच्यापुढे बाकीचं करायला घेते आणि रिझल्ट काय येईल ते पण तुम्हाला संध्याकाळी सांगेन मी, विहांचा रिझल्ट काय असणार आहे ते. होप सो चांगला असेल, तो तर बोलतोय की चांगले मार्क्स असतील मम्मा. एकीकडे अंडी उकडत ठेवलेत आणि एकीकडे आता ना मी मच्छी तळून घेते पटापट. मच्छी होते एक बाजूला आणि ही बघा विराची खिचडी तयार आहे, डाळ खिचडी. तर तिला पण आल्यानंतर ते देईन. आल्या मॅडम आल्या. काय चला चप्पल काढा का आज जाणार? ओके, मी काल नाही पाठवलं ना, काल मम्माला बरं नव्हतं वाटत ना बाबू, थंडी वाजत होती ना म्हणून मग काल तुला पण नाही पाठवलं. मी आज जाईन शितूकडे. शितू आलेला आज स्कूल ना? ओके. चला आता जेवून घ्यायचंय ना. कोणाला? एकच पप्पा? दोन कसे असतील कोणाला पप्पा? कोण? चष्मा लावतात म्हणून दोन पप्पा काय? एकच असतात पप्पा. कसे काय? कधी चष्मा लावून येतात ते, कधी असेच येतात. हा यमाचे पप्पा आहेत. चला तू पटकन हातपाय धुवून घे. चल विरा, तुझा कोणता डान्स आहे? कसा? मी तो लुटुपुट्टू 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 गया, मैं तो गया, मैं तो गया, मैं तो लुटुपुट्टू लुटू. एवढंच एवढंच हाताबीताचं काय नाही का शिकवलंय दुसरं? वेगळं काय नाही शिकवलं, फक्त एवढं उड्यात मारायचे. अजून बंदा तेरी गली में आया मुड़के में. पटकन आता हिचा आवर ते हिचा मेकअप चालू झालाय, काय पण करत असते बाबा. आणि ला जेवायला भरून घेते. आमचा खेळायचा मूड आहे आणि मी जेवायला वाढले. वीर बस आधी जेवायला, आणि 1:30 वाजले आता. चला बस लवकर, मग मी तुला भूर घेऊन जाईन. वीरा अशी मस्ती करतात जेवणाला, ताटाला वाट नाही बघत बसवायचं. चल मी भरवते. चल तू जेवते का मी भरवू? आम बस तिथं नीट बस. नाही गाडी ठेव, बसा. हँड वॉश केले? हा बस. केला ना मगाशी लुटू कुटू? इथं इथं कर, इथं कर. पप्पा पण आले तिचे. जेवायला घेत आहेत ते पण. चल अरे तू जेवून घे ना विरा. हा पेज घे. आम्हाला पेज लागते बाबा प्यायला पहिले. जेवून घे पटकन. चल मांडी कशी घालतात? मांडी घाल प्रॉपर. खाऊन घे. ओके चल पटकन जेवून घे, भरवायलाच लागणार आहे तुला. पटकन जेवायला भरवते हिला. विरा झोपवायला घेतले आणि मलाच झोप लागली. आता 3 वाजले, पटकन जाग आली मला. त
तर आता मी जेवून घेते. विहानला अंडा उकडत ठेवलं आणि मी ना एकीकडे माला जेवायला घेतलं, तर गोळ मच्छी आहे ती फ्राय करून घेतले, अंडा आणि हाफ फ्राय आहे अंडा, इकडे आहे कोळंबीचा रस्सा आणि भात. आता मी जेवून घेते आणि लाईटीचा उजेड फार कमी आहे कारण ना इन्व्हर्टर चालू आहे, लाईट अजून आली नाही. आता 3 वाजलेत तरी बहुतेक 5 वाजता येईल लाईट. आणि संध्याकाळी पण भट्टीवर जेवण आहे ना, त्याच्यामुळे ते वाटण काढून भट्टीवर नेणार आहेत बनवायला. तर त्याच्यामुळे थोडंसंच करायचं, फक्त भात घालायचं आहे घरामध्ये. आणि तेव्हा तर संध्याकाळी तुम्हाला जे पाहिजे ना ते आणून देईन, कारण बरेच दिवस आम्ही बाहेर नाही गेलो. मग ते बोलले की बाहेर ना काहीतरी आणायचा प्लॅन करेन मी, तर ते तुम्ही खा मग, कारण चिकन वगैरे ते जास्त खात नाही, त्याच्यामुळे आमच्यासाठी काहीतरी आणतील ते तुम्हाला सांगेलच मी थोड्याने. चला आता मी जेवून घेते, या तुम्ही पण जेवायला. आणि जे आहे ना तेच पहिले संपवायचंय, तेव्हा संध्याकाळी काहीतरी वेगळ्याचं विचार करता येईल आम्हाला, काय खायचंय वगैरे काय नाही ते. हे आले आत्ता वाढताना वाटण वगैरे काढतायत. भट्टीवर घेऊन जायचं, भट्टीवर बनवलात का शेतावर? शेतावर भात घालायचंय ना थोड्यात. मी भात घालून घेते, विराने खूप रड लावले आज, चिडचिड करत बसले नुसती. तर विराचा असा आवडलाय ना, विरा खूप त्रास देते आज, खूप त्रास देते, रड लावले नुसती. व ते मला जायचे आईकडे, बाबांकडे, हो ना, शितूकडे, शेतावर. पण आता एवढं उशीर आहे शेतावर, पप्पा काय करते? हा हो वा, वेलची संपली असेल. तुम्ही एक करून घ्या, हे पटकन भाताचं प्रमाण बघते किती घालायचं ते. आपल्या ना पप्पा आणणार आहेत. तुला काय पाहिजे, तंदुरी पाहिजे का लॉलीपॉप? तंदुरी सांगितले ना, आणि बिर्याणी. हिरा तू पण शिकून घ्या सगळं. ओय शेतावर जाऊन, हा कुठला हिरवा वाटण आहे, ह्या नॉर्मल वाटण. ह्याच्यात फक्त हे घेतलं असेल ना, कोथिंबीर, मिरची, आला लसूण, खोबऱ्याचं, कांदा खोबरा. ते चालले आता शेतावर घेऊन. हो तू ओटा पुसलास तरी भरपूर होईल. घरी चालले ते घरी. बाय बाय, लवकर ये. हो इकडे भात होतोय आणि इकडे ना मी छोले भिजून घेतलेत उद्यासाठी, आणि हे वाल भिजत घालून घेतलेत कारण सोमवारी ना छान मोड येते ना, यांना 2-3 दिवस आधी भिजत घातले ना की खूप छान मोड येतं. आणि इथलं ओटा वगैरे सगळं पुसून घेतलं कारण मगाशी त्यांनी वाटण काढताना खूप घाण केलेली. आणि विहानच्या वाटणीचं जेवण हा राहिलंय, अंडा पण उकडलेला ना तसंच आहे. आता त्याला आल्यानंतर देईन मी, तो आलाच नाही आज दुपारी तिकडंच आईंकडेच थांबला, कारण उद्या सुट्टी असेल बहुतेक, अजून विचारलं नाही उद्याची सुट्टी दिली का. तर चला पटकन आता हे करून घरातलं पण आवरायचंय. अर्धे कपडे स्टँडवर आहे, स्टँड आत घेतलंय. आणि मोठे मोठे कपडे असतात ना ते सुकतात लगेच, तर त्यांच्या घड्या घालून ठेवते. बाकीचे दमट असतात स्टँडवरचे कपडे, त्याच्यामुळे त्यांच्या घड्या मी दुसऱ्या दिवशी घालते. गेले बरेच महिने ना, म्हणजे आता 2 महिने होत आले रोजच सूप बनते घरात. कधीतरी गॅप होतो, म्हणजे त्यांना तर डेलीच देते मी, पण मी वेज वारायला घेत नाही. पण आज शुक्रवार आहे तर मी पण आता सूप प्यायला घेतलाय. आणि पाया सूपच बनवतो कारण मी मध्ये म्हणाले ते हड्डीसाठी चांगलं असतं, क्रॅक वगैरे गेलं असेल ना तर रिपेअर व्हायला मदत होते, त्याच्यामुळे मी पण घेतलंय आता. आणि दिवाबत्ती वगैरे झाली करून, त्याच्यानंतर मी आता थोडंसं खाते, खाणंच म्हणणार ह्याला कारण रोजचंच झालंय आमचं हे रुटीन. आणि विरा पण आता ना घरी गेले, त्याच्यामुळे तिचे पप्पा आणि ती थोडंसं सूप वगैरे पिऊन गेले, आणि त्याच्यानंतर आता मी घेतलंय. तर चला सूप पिऊन घेते. त्याच्यापुढे ते आता आम्हाला ना काहीतरी आणणार आहेत, मला बोलले की तंदुरीसाठी मी कोंबडी दिली तिथे, तर ते सगळं येताना घेऊन येईन. आणि ते पण आता शेतावर बनवत असतील चिकन,
त्यांना बोलले मी तुम्ही व्हिडिओ पाठवा तिकडे केलेली, जर त्यांनी पाठवली तर नक्कीच तुमच्यासोबत थोडाफार आमचं शेतावरचं जर त्यांनी शेत वगैरे दाखवलं किंवा करतानाची व्हिडिओ केली तर ती नक्की शेअर करेन। तर चला थंडीमध्ये तो खूप बेस्ट सूप असतो। फायनली महाराज आलेले आहेत। पिशवी कसली आहे रे ही? पप्पांनी आणली वाटते मग। अशी रिझल्ट काय लागला का? फोन लावलेला मी मॅडम ना, त्यांनी उचलला नाही। आता आता रिझल्टच उपाध्याय मॅडमनाच करायचं होतं ना, नाही त्यांना केलेलं त्यांचं लागलं नाही। दुसऱ्या मॅडमने इंग्लिशच्या मॅडमनं केलं तर त्यांनी उचलला नाही। बॅग जागच्या आगी ठेवूया। ओके पप्पा आता जेवण आणतायत, तंदुरी आणि बिर्याणी। तू आहेस ना जेवायला? हातपाय वगैरे धुतलेस का रे? माऊ सूप संपला, चालेल ना? त्रास देते ते ऐकत नव्हती रे, तिला नव्हती पाठवत मी। तिला आणायची होतीस ना येताना? आता बघ ती 9:15 वाजलेत आणि विहान आत्ता आलाय। हा दुपारी जेवायला नाही आलास? काय नाही, भात राहिलास तसाच। हे होतं कोळंबी होती ना त्या दिवशीची, तीच होती। आणि विराल डाळ भात केलेला, मच्छी तळलेली, भात। कुठं चाललंयस आता? खेळायला? इथे बाहेर खाली खेळायचं रॅकेट। जा पप्पांनी खाली बोलवले एवियान, फोन आलेला। जा लवकर जा, थांबले असतील कोणी बाबा हँगावर। तंदुरी स्टार्टर ना, विरा आल्यावर खावा। विराला फोन करते मी। ओके चलो भाई, बिर्याणी भी आ गई। आता बहुतेक स्टार्टर असं नाही, हां तंदुरी पण आली आणि इकडे बिर्याणी पण आले। आणि मला आवडते तिथनाच आले, विवांश हॉटेलमधून। हे थोडं ग्रेव्ही जास्त वाटते ना विया, तर हा भात आहे ना दुपारचा, तो पण त्यात मिक्स करू आम्ही। आणि तंदुरी आहे, कोंबडी ना घेतले आणि तिला समोरच अशी त्यांनी ते गेलेले, त्यांनीच लगेच तंदुरी बनवून घेतली होते। अख्खी कोंबडी आहे अख्खी तंदुरी। तर ह्याच्यात काढते मी। आजचा स्पेशल मेनू आहे बिर्याणी, चिकन बिर्याणी आहे, सॅलेड, लिंबू, कोशिंबीर आणि तंदुरी। विरा हे बघ काय आज बघ काय आणले पप्पांनी, चला जेवून घेऊ लगेच। देते येते चल, हात धुवायला हँड वॉश कर जा दादावर। कधी? आत्ता तर आलीस तू हात धुवायला, जा। हा खा जा, घेऊन पळाली। विरा चप्पल बघ अशी नीट ठेव। विहान अभ्यास कर, बसलाय ड्रॉइंग काढतोय। विहान काढतोय ड्रॉइंग, काय काढतोयस रे? रिपब्लिक डेचा आत्ता करतोय तो, 2 तारखेला स्कूल मध्ये सांगितलंय। ओके चला आता जेवून घेऊ, चला गार होईल ते। दोघं जेवताय, मी पण घेते आता मला, पर ह्यांना किती लागतं तसं बघून। विहान कसं आहे? विराला आणि विहानला थोडा सुका भात पण दिलाय, कारण ना जास्त ग्रेव्ही वाटते ह्याच्यात, त्याच्यामुळे। जेवून घ्या, मी पण घेते आता जेवून। ओके नीट बस। ओके लिंबू सरबत बनव, विराला पण खूप आवडतं। ह्यांनी अशी ड्रॉइंग काढली, दाखवूया। बाजूने असे मोर काढलेत आणि मध्ये झेंडा अजून असेल ना, सेम अशी ड्रॉइंग काढतोय तो। टीव्हीवर दिसते ना तशी ड्रॉइंग आहे। विराचं पण एकीकडे चालू आहे आणि विरा खूप पसारा करते, तसंच सगळं माझं उचलून सारखं हरकं मला हॉलना सारखं साफ करायला लागतो।
आणि ह्याने मध्ये ठेवलेलं कारण आम्ही जेवत होतो, जेवण वगैरे झालं. आता थोडं तिखट होती बिर्याणी, तंदुरी पण थोडी तिखट होती त्याच्यामुळे राहिली. तर चला तर आमचं जेवण झालं आता आणि बियांचे ड्रॉइंग पण कम्प्लीट झाले. मी दाखवलीच तुम्हाला, फक्त आता ना फायनल टच द्यायचं आणि कलर करायचे. आणि महाराज इथंच झोपणार ना, उद्या सुट्टी आहे वीराला, त्याच्यामुळे त्याचा विचार चालला आहे. तो तुम्ही तिकडनंच जाऊ शकतो ना लगेच बाबांकडे, बाबांकडे म्हणजे तिथनंच लगेच स्कूलला जाता येईल ना त्याला, त्याच्यामुळे मग तो बोलतो मी तिकडं झोपायला जाईल. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा. आपण आपण लवकर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.